उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आपण घेतोय. मी त्यांना म्हणलं की उद्याच्या ऐवजी परवा घेतली तर बरं पडेल. ते म्हणाले कारण काय, तर मी त्यांना हे कारण सांगितलं कारण मी दुपारी निघणार होतो. तर त्यांनी 11 वाजता मी निघणार होतो. माजी मंत्री विद्यमान आमदार अनिल देशमुख साहेब यांचा बेल झालेला आहे आणि असं बोललं जातं की आज ते सुटण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना मुंबई बाहेर जाता येणार नाही अशा पद्धतीनं निकाल हायकोर्ट कोर्टाने दिलेला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीनं जयंत पाटील साहेबांना पण आम्ही विनंती केली की तुम्ही सांगलीतनं तिथं या मुंबईमध्ये, आणि माझाही प्रयत्न आहे की मुंबईला जायचा. हे सगळं होत असताना काल मला शिंदे साहेबांनी विचारलं की बाबा उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आपण घेतोय. मी त्यांना म्हणलं की उद्याच्या ऐवजी परवा घेतली तर बरं पडेल. ते म्हणाले कारण काय, तर मी त्यांना हे कारण सांगितलं कारण मी दुपारी निघणार होतो. तर त्यांनी 11 वाजता मी निघणार होतो. तर त्यांनी सांगितलं की असं करूया 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची मीटिंग लावतो आणि तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करून देतो, तुम्ही त्याच्यातून जावा आणि तुमचं काम जे काय असेल ते करून परत या. त्याच्यामुळं मी माझा प्रोग्राम त्या ठिकाणी बदलला. दिलीप वळसे पाटील मी आम्ही दुपारी 1 वाजता शासनाचं विमान कुणी वापरावा हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या प्रमुखांचा असतो आणि त्यांनी अशा पद्धतीनं सांगितल्यामुळं मी पण आज विरोधी पक्ष नेता आहे, मला पण कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे आणि आम्ही पण सरकारमध्ये असताना कधी काही प्रसंग आले तर अशा पद्धतीनं एकमेकाला सहकार्य करायचो. आणि त्याच्यामुळं कदाचित मी दुपारी 1 वाजता शासनाने उपलब्ध केलेल्या विमानातनं मुंबईला जाण्याची शक्यता आहे आणि परत त्याच विमानाने येण्याचं पण साधारण माझं नियोजन आहे.